या स्पीड न्यूज चे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. सर्वेक्षणास करता येणाऱ्या पथकाला शहरातील नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केलं. दिवसेंदिवस सोलापूर शहर आणि परिसरामध्ये कोरोनासारख्या महामारीने थैमान घातलंय. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला नियंत्रित करण्याकरता पालिका प्रशासनाकडून शहराच्या विविध भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक मोहिमे अंतर्गत सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातून कोरोनाबाधित संपर्कात आलेल्या व्यक्तीची चौकशी केली जाते. शिवाय कोरोनानं प्रादुर्भावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची चौकशी करून योग्य ती वैद्यकीय उपचार करण्यास मदत होते. या सर्वेक्षणामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेला मृत्यू दर कमी करण्यास मदत होणार आहे. तेव्हा सर्वेक्षणा करता येणाऱ्या आशा वर्कर, शिक्षिका, शिक्षक आणि पालिका कर्मचाऱ्यांना शहरातील नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केलं. राज्य शासनाने काढलेल्या नव्या आदेशानुसार अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर आणि जिल्ह्याबाहेर पडता येणार आहे. तसंच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी गाड्या सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार गुरुवारी सायंकाळपासून सोलापूर विभागातील क्वचितच गाड्या या धावतील असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त होतोय. सोलापूर विभागात एकूण 9 आगार आहेत. या 9 आगारातून दिवसाकाठी जवळपास 3,500 जास्त फेरे केले जातात. त्यातून लाखो प्रवासी प्रवास करतात. या सर्व आगारातून एसटी विभागाला दिवसाकाठी जवळपास 70-80 लाखांचं उत्पन्न मिळत होतं. प्रतिकूल अशा परिस्थितीतही पालिकेचे सफाई कामगार आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना सुविधा पुरवण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यावर आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी दिली. महिला सफाई कामगारांची अवस्था पाहून नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आपण आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा करू आणि निश्चित सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. पालिकेच्या सफाई कामगार फाटक्या साड्यांवर काम करतायत. अशी अवस्था असेल तर ही बाब शोभणारी नाही. शिवाय हँडग्लोव्ह, मास्क, सॅनिटायझर देखील उपलब्ध झालंच पाहिजे अशा आक्रमक भूमिका नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी घेतली. सोलापूर महानगरपालिकेच्या सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी सकाळी नारायणराव एकनाथ खडतरे वय 77 या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानं त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान महापालिका आयुक्त पी शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांनी या सेंटरमध्ये जाऊन प्रकरणाची माहिती घेतली. खडतरे वृद्ध असतानाही त्यांना दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सिंहगड कोविड सेंटरमधील आरोग्य आणि इतर व्यवस्थेबद्दल यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या होत्या, त्यामुळे हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. सध्या देशात 2 लसींचा वापर सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लसीकरण महत्वाचं ठरतंय. तर विरापिनचा वापर कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये करता येईल. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर विरापिनच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून हाती आलेले निष्कर्ष उत्तम आहेत. कोरोना रुग्णांच्या उपचारात विरापिनचा वापर केल्यास अवघ्या 7 दिवसात 91.15% रुग्णांचे आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा झायडसनं केलाय. त्यामुळे कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यात आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगानं कमी करण्यात विरापिन उपयोगी ठरेल. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे आणि रुपाली दरेकर यांची पदोन्नतीवर जालना आणि औरंगाबाद या ठिकाणी बदली करण्यात आली. पोलीस उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 2020-21 या निवड सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील 13 अधिकाऱ्यांना पोलीस उपायुक्त या पदावर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातील पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला असून त्यानुसार या पदावर पदोन्नती देत त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश शुक्रवारी सायंकाळी गृह विभागाने काढले. त्यामध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रुपाली दरेकर यांची बदली पदोन्नतीवर करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत असून बुधवारी 20 बेघरांना निवारा उपलब्ध करून माणुसकीची उप देण्यात आली. शहरातील बेघरांचं वास्तव्य रस्त्यावर. सध्याचा काळ कोरोना संसर्गामुळे कठीण झालाय. अशा वेळी या बेघरांना निवारा आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं गरजेचं होतं. महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त श्रीराम पवार यांनी माणुसकीची उप दिली आहे. शहरातील सिद्धेश्वर मंदिर, पठाणबाग रेल्वे स्टेशन, एसटी स्टँडच्या परिसरात फिरणाऱ्या बेघरांना निवारा उपलब्ध करून देण्यात आलाय. पीएम केअर फंडातून पालिकेला मिळालेल्या 4 व्हेंटिलेटरची नोंद झाली. मात्र 5वा व्हेंटिलेटर आला कुठून आणि तो धूळ खात कसा पडला याचा गोंधळ उडून उडोवाडीची उत्तरं आरोग्य विभागाकडून मिळत आहेत. मंडळी कोरोना नाक्षसात थैमान घातले आणि इकडे आमच्या पालिकेच्या आरोग्य विभागात काय सुरू आहे तर तो सावळा गोंधळ. आरोग्य विभागाचा कारभार कसा राम भरोसे ते एका धूळ खात पडून आलेल्या व्हेंटिलेटरनं दाखवून दिलंय. सर्वत्र व्हेंटिलेटरची कमतरता आहे आणि आमच्या पालिकेच्या आरोग्य विभागाकडे व्हेंटिलेटर धूळ खात पडून होता वापरच नाही. मुळात अशा काही व्हेंटिलेटर आपल्याकडे आहेत हेच आरोग्य विभागाला आमच्या आयुक्तांना माहिती नव्हतं. ही धक्कादायक बाब ठरते.
राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या संचारबंदीसह इतर निर्बंध आणखीन कठोर केले आहेत. नव्या आदेशानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या लोकांना विना परवाना प्रवास करता येणार नाही. त्यादृष्टीनं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीनं शहर आणि जिल्ह्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून मोठ्या शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचं लक्ष असणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील साखर कारखाने आणि अन्य प्रकल्पातील मोकळे ऑक्सिजन सिलेंडर ताब्यात घेण्याचे आदेश प्रभारी निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिले. सोलापुरात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे ऑक्सिजनची मागणी वाढली असून जिल्हा प्रशासन मागणीनुसार हॉस्पिटलना ऑक्सिजनचा पुरवठा करते. मात्र हे करत असताना रिकाम्या सिलेंडरची कमतरता भासत असल्यानं सोलापूर शहर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने आणि एमआरडीसीतील रिकामे सिलेंडर ताब्यात घेण्यात येत असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी तयार करण्यात आलेलं कोविड हॉस्पिटलचं उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, सोनई फाउंडेशनचे डॉक्टर योगेश राठोड आणि डॉक्टर नील रोहित पैके यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन बाबत आणि आगीच्या घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तात्काळ करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेत. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं मजरेवाडी येथील आरोग्य केंद्रासमोरील नागरिकांना मोफत ऑनलाईन लसीकरण नोंदणी केंद्राचं उद्घाटन संभाजी ब्रिगेड सोलापूरचे शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वच नागरिकांना लस देण्यात येणार असून सध्या 45 वर्षांवरील आणि मधुमेह रुग्णांसाठी ऑनलाईन लसीकरण नोंदणी करणं आवश्यक केलेलं आहे. चोरीचा बनाव करून 3,44,000 रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत बेड्या ठोकून रोकड जप्त केली. भाऊसाहेब गोडसे राहणार आटपाडी जिल्हा सांगली असा अटक करण्यात आलेला ड्रायव्हरचं नाव असून याबाबत रोहन शशिकांत राऊत वय 27 राहणार आटपाडी जिल्हा सांगली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव.